रेडी स्टार्ट उपेक्षित आणि गरीब माणूस हाच आपण आपल्या विकास कार्यक्रमाचा केंद्रबिंदू मानला आहे कारण विकासाचा कोणताही कार्यक्रम सर्वसामान्य जनतेचे जीवन गरजा आशा आकांक्षा यांचेशी निगडित असेल तरच त्याचा खराखुरा लाभ जनतेला मिळू शकतो आणि जनताही अशा स्वरूपाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यास उत्सुक असते म्हणूनच शेती जलसिंचन आणि ग्रामोद्योग यासारख्या गोष्टींना उत्तेजनात आपण प्राधान्य दिले आहे ग्रामीण भागातील सर्व नैसर्गिक साधन योग्य व पुरेपूर उपयोग करून त्या भागाची उत्पादन क्षमता वाढविणे ही आजची महत्वाची गरज लक्षात घेऊनच आर्थिक व सामाजिक विकासाच्या बाबतीत शासन सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे परंतु विकासाचे हे काम अतिशय मोठे आहे शासनाच्या प्रयत्नाबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी त्यात अधिकाधिक भाग घेतल्याशिवाय या कार्यक्रमाला आवश्यक ती गती येणार नाही त्याकरिता सध्या अस्तित्वात असणाऱ्या या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था अधिक बळकट करण्याची आणि ज्या ठिकाणी अशा संस्था नसतील तेथे स्थानिक संस् लोकांच्या स्वयंसेवी संस्था निर्माण करण्याची नितांत गरज आहे स्थानिक कर्तृत्व व उपक्रमशीलता यांना चालना देण्याचा हाच एकमेव मार्ग आहे प्यारा विकासाच्या कार्याचा हा प्रचंड गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांचा आधार त्याला लागणे आवश्यक आहे सर्वांच्या सहकार्याची सहभागाची व सदिच्छेची या कामी गरज आहे याच प्रेरणेने महाराष्ट्रात भारतीय विकास लोक कार्यक्रमाखाली स्वयंसेवी संस्थांना सहाय्य करून प्रत्येक व्यक्तीचे सहकार्य मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्यारा राज्यातील स्वयंसेवी संस्थांना भारतीय विकास लोक कार्यक्रमाच्या केंद्र समितीकडून सहाय्य देण्यात येते महाराष्ट्रात या कार्यक्रमाला कायम स्वरूप देण्याच्या दृष्टीने एक राज्य निधीही सुरू करण्यात आला आहे खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रभर विविध प्रकल्प या कार्यक्रमाखाली सुरू करण्यात आले आहेत तथापि ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी भरपूर निधीची आवश्यकता आहे राज्य समिती त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील आहे निधी मिळविण्यासाठी या समितीतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात प्यारा शिवाय प्रत्येक व्यक्तीला आपलाही हातभार लागल्याचे समाधान मिळावे याकरिता रुपया निधी देखील सुरू करण्यात आला आहे प्रत्येक व्यक्तीने विकास कार्यासाठी आपल्या उत्पन्नातील किमान एक रुपया वर्षाकाठी दिला तरी महाराष्ट्रात कोट्यावधी रुपये सहज जमतील असा मला विश्वास आहे प्यारा